आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे, लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती दिव्या. आपले पूर्ण लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती दिवे, संपूर्ण बोट त्याच्यामध्ये बघायचं. आपण व्हायब्रेशन आपल्याला येत आहेत का, टोचल्यासारखं गरम चुरचुरल्यासारखं होणं असं काय होते का बघायचं. संपूर्ण हातावरती लक्ष ठेवायचं, बोट आणि संपूर्ण तळवा. जेवढा आपला पांढरा भाग आहे हातावरचा, संपूर्ण भागावरती लक्ष ठेवायचं. बोटा सकट जो मुनगटापर्यंत आपला पांढरा भाग आहे, संपूर्ण हात लक्षात ठेवायचे. तिथं तिथं द्यायचं वेगळे, त्या संपूर्ण पांढऱ्या भागावरती परम चैतन्य जाणवावं अशा पद्धतीने लक्ष ठेवायचं. काही विचार करायचं नाही, फक्त त्या परम चैतन्यावरती लक्ष केंद्रित करायचं. कुठलाही विचार शक्यतो डोक्यामध्ये आणायचा नाही, सगळे अटॅचमेंट सोडून द्यायचे. आपण पूर्णपणे डिटॅच होऊन जायचं, सगळं विसरून जायचं. फक्त चैतन्य रूपी मी आत्मा आहे एवढे शिल्लक ठेवायचं. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी चैतन्य रूपी आत्मा आहे. कारण हे शरीर आहे, आपण आत्मा आहोत आणि आत्म्याला हे शरीर चिकटलंय. म्हणजे आत्मा मोठा आहे, शरीर नाही. शरीर फक्त माध्यम आहे, आत्म्याला जाणायचं माध्यम आहे. आणि त्या माध्यमाद्वारे आपण आत्म्यापर्यंत पोहोचायचं आहे, पोहोचलोय आपण. फक्त मी आत्मा आहे एवढं समजलं पाहिजे आपल्याला. आता आपण फक्त त्या आत्म्याकडे पाहतोय, आता स्वतः आपण आत्मा बनायचा प्रयत्न करायचा, स्वतः पाहायचा आहे, स्वतः म्हणायचं आहे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरनं हळूहळू आपलं चित्त सहस्त्रार मध्ये घ्यायचं. येते का बघायचं, सहज मध्ये आपली कुंडलनी सहस्त्रारच्या वरती येते का बघायचं. जर येत नसेल काही जणांचं, काही जणांचं इथं फटकन वरती येते, काही जणांचं येत नाही, तर त्यांनी उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळीवर दाबून धरायचं. ज्यांचं येत नाही त्यांनी थोडासा हात शिस्ती फिरवायचा दाबून. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. म्हणायचंय, श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. देवीला आवाहन केल्याशिवाय देवी येत नाही.
देवीची पूजा करीत असताना देवीला बोलवावं लागतं. डायरेक्ट पूजा होत नसते कधी, कारण सुरुवात झाल्या पूजेला असं होत नाही. तर तिला आवाहन करावं लागतं, तिची प्रतिष्ठापना करावी लागते आणि त्यानंतर पूजन होतं देवीचं. मग ते मान्य केलं जातं. दाबून शिस्तीत फिरवायचा, त्यानंतर थोडासा हात किंचित वरती उचलायचा. आता आपल्याला जाणीव झाली असेल शस्त्रार्च्या वरती थोडस मागे पुढे गोल फिरवून बघायचं. कुंडलनी एकाच वेळेला सगळ्यांची वर यावी यासाठी यायचे. आपली कुंडलनी शस्त्रार्थ भेदन करून वरती आली का बघायची. सहज मध्ये आणायची तिला, सहज मध्ये. हात खाली घ्यायचा, लक्ष हातांच्या बोटांच्या वरती आणि शस्त्रार्च्या वरती असं लक्ष ठेवायचं. का संपूर्ण जेवढा पांढरा हात आहे आपल्या, पांढरा भाग हातावरचा, तेवढ्या भागावर आणि शस्त्रार्च्या वर असं लक्ष ठेवायचं आहे. कारण जेवढा वाईट भाग आहे तेवढा आपण चैतन्य देण्याचा भाग आहे, तो चैतन्य घेऊ शकतो, चैतन्य देऊ शकतो. हात लावून आपण चैतन्य देऊ शकतो, पास करू, ट्रान्सफर करू शकतो, प्रसार करू शकतो चैतन्याचा. म्हणून हाताच्या संपूर्ण बोटावरती लक्ष, हातावरती आणि शस्त्रार्च्या वरती. कारण जर कनेक्ट नसो आपण तर चैतन्य देऊन देखील काय होऊ नये, नुसता कर्मकांड झाला. चैतन्य देत असताना, प्रचार प्रसार करीत असताना लक्ष आपलं शस्त्रार्च्या वर असणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्याचा इफेक्ट आहे, म्हणजे हे कार्य श्री माताजी करतायत असा याचा अर्थ आहे. चैतन्य येतंय त्यांच्याकडून आणि आपण फक्त माध्यम आहे आणि ते ट्रान्सफर करतोय दुसरीकडे आपण, असा याचा अर्थ होतो. जर आपण डायरेक्ट हात घातला आणि दिलं चैतन्य आपलं लक्ष नाही शस्त्रार मध्ये, तर जोग सांगतोय भरपूर सगळं चैतन्य देते, कुंडलनी लोकांची जागृत करतो, पण आपलं लक्ष शस्त्रार मध्ये नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. आणि जर सजोग सांगायचं तर कळकळीनं सांगायचं, प्रेमानं सांगायचं, शुद्ध प्रेम कळकळ असायला पाहिजे आपल्या दुसऱ्याप्रती. प्रसार करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या हृदयामध्ये कळकळ असणं आवश्यक आहे दुसऱ्याविषयी. आणि ती कळकळ असेल तर त्या व्यक्तीला लवकर इफेक्ट होतो, त्याची कुंडलनी लगेच वरती येते. हे यातलं महत्वाचं तत्व आहे आपल्यातलं. नाहीतर आपण राईट साईडला जातो सहजोग सांगता सांगता, आणि त्याचे मग गंभीर परिणाम रोगाच्या रूपात होतात. म्हणून मध्यात असणारी व्यक्ती शस्त्रार्च्या वरती पाहिजे, लक्ष पूर्णपणे शस्त्रार्च्या वर आणायचं. आता हळूहळू वरती जायचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी. शिस्ती शिस्तीत वर जायचं आपल्याला सहज मध्ये. वायू आहे वरती, वायू तत्व, आकाश तत्व, स्पेस म्हणजे त्याला स्पेस, मोकळी जागा, वायू. आकाश म्हणजे त्याला, आकाश म्हणजे मोकळी जागा आहे, स्पेस आहे ती. तिथं द्यायचंय लक्षात. तशी स्पेस कुठे आहे शरीरामध्ये, शरीरामध्ये पण आहे, बाहेर आहे, सगळीकडे आहे, पण वरती आपण जायचंय. कारण कुंडलनी शस्त्रार्च्या वर येणं अत्यंत आवश्यक आहे. पूर्णपणे जेवढ्या उंच जाता येईल तेवढ्या वरती आपल्याला आपली कुंडलनी घेऊन जायची आहे, तेवढ्या वरती न्यायची आहे. प्रयत्न करायचा आपण आकाश तत्वात जायचा, शिस्तीत वर जायचं. श्री माताजी आपण साक्षात श्री आकाश देवता आहात, कृपा करून आमच्यातील आकाश तत्व जागृत करा.
काही जणांचं शस्त्र आरमध्ये खेचल्यासारखं होऊन वरती येते कुंडली. फार चांगली गोष्ट आहे. काही जणांची सहज मध्ये वरती येते. प्रयत्न करायचा. काही जणांचं येत नाही, नाराज व्हायचं नाही. प्रयत्न करायचा, वर जायचं, वरती राहायचा. जे काही चैतन्य खालून वरती आपण आकाशापर्यंत येतोय, तसंच वरती आकाशाच्या पण वर न्यायचा प्रयत्न करूया. काय करायचंय ते बघा. आकाशाच्या पण वरती घेऊन जायचा प्रयत्न करायचा आहे त्याला. आता ते व्हायब्रेशन मध्ये आपल्या लक्षात येईल की आकाश तत्वाचं व्हायब्रेशन आणि त्याच्या वरती गेल्यानंतरच्या व्हायब्रेशन फरक कसा आहे ते आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे कशी स्थिती निर्माण करायची आपल्यामध्ये ती कळेल चैतन्याद्वारे. स्थिर बसून विचार न करता फक्त चैतन्याचा आनंद, त्याचा आनंद कसा घ्यायचा आहे तर लक्ष वरतीच ठेवायचं आणि वरून रिफ्लेक्शन म्हणजे वरच जे काय आता आकाशाच्या वरती गेल्यानंतर जे जल आहे ते तत्व त्याला लागलंय की तिथून चैतन्य आपल्या अंगावरती घ्यायचंय. आपल्याला तशी जाणीव होईल, तशी स्थितीमध्ये आपल्याला जाणीव होणार. आकाशाच्या वरती गेल्यानंतर जे काय चैतन्य कोसळते ते आपल्या शरीरावरती आपण घ्यायचं आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि ते चैतन्य तुषारच्या रूपात म्हणजे थेंब थेंब हातावरती, चेहऱ्यावरती, पायावरती, संपूर्ण बॉडीवरती आपल्याला पडलेलं जाणवेल. त्या स्थितीमध्ये आपण ध्यानाच्या स्थितीत जायचं आहे. तशी स्थिती ध्यानाची आणायची आहे म्हणून वरती जायचं आहे आणि तिथून चैतन्य आपण खाली सोडायचं. बघायचं आहे आपल्या खरोखर चैतन्य कोसळते का आपल्या अंगावर, जाणवते का ते बघायचं. एक 5 मिनिट आपण त्या स्थितीत राहायचं आहे. Mm-hmm.
ठीक 10 मिनिटं आपण तशा स्थितीमध्ये राहूया. कुंडली वरती आली तर वरच राहते चांगल्यापैकी, स्थिर राहते ती वरती, एक चांगली स्थिती आपल्याला प्राप्त होते. तर वरती जाऊया एक 10-12 मिनिटं आपण वरच राहूया. थोडस ध्यानाच्या स्थितीत जाऊया. आकाशाच्या पण वरती जायचंय आणि तिथून चैतन्य खाली शरीरावरती येते का बघायचंय, ती जाणे त्याचा आनंद घेत राहायचा फक्त 10-12 मिनिट.
Thank you.
आणखी एक 5 मिनिटं वरती राहली, खाली येणार नाही छान जाणीव. त्यामुळे वरतीच राहू एक 5 मिनिटं आपण त्या स्थितीमध्ये राहूया. आकाश तत्वामध्ये संपूर्ण आकाशामध्ये सर्व बाजूंनी चैतन्य पसरून टाकायचं होता. आकाशामध्ये अशी इच्छा करायची खालून आपलं जे चैतन्य वर गेले आकाशामध्ये ते संपूर्ण अवकाशामध्ये पसरून टाकायचं, पसरवायचं अवकाशात, अशी इच्छा करायची आपण. पसरवत असताना आपल्या बॉडी वरती पण लक्ष द्यायचं, वरून आपल्याला चैतन्य जाणवेल पडलेलं कोसळेल, चैतन्याचे तुषार आपल्या अंगावरती चेहऱ्यावरती बॉडी वरती पडलेल्या त्या जलतत्वाचे ते प्रतिनिधित्व आहे. म्हणजे आपण जलतत्वापर्यंत जाऊन पोहोचलो त्याचं ते प्रतीक आहे, सिंबल आहे. त्याचबरोबर हातातील व्हायब्रेशन पण आपल्या लक्षात येतील बदललेल्या, खूप चांगल्या पद्धतीने बदललेले समजतील आपल्याला. ही एक चांगली स्थिती सुमाताईने आज आपल्याला दिली, ते कळेल आपल्याला. व्हायब्रेशन पसरवायचे अवकाशामध्ये संपूर्ण सहबाजून तिने 1 मिनिट पसरवायचे. Thank you.
आकाश पसरवत असताना वरती आकाशाचं पण वरजायचा प्रयत्न करूया थोडस आणखी एक दोन मिनिट आपण तसा प्रयास करूया. म्हणजे आकाश तत्वात चैतन्य पसरवत असताना थोडस आकाशाच्या पण वरती इतर तत्व आहे त्याला इतर म्हणतात. आकाश तत्वातलाच एक भाग इतर तत्व इथपर्यंत जायला येते का बघू. थोडस वरती थर आहेत ते आकाशात चैतन्याचे. जल तत्वातून आकाश तत्वातून सस्त्रार मध्ये चैतन्य घेत खाली आणि ते सस्त्रार मध्ये घेत असताना संपूर्ण बॉडी वरती लक्ष केंद्रित करायचं. वरून आकाशातून चैतन्य येत असताना अशी इच्छा करायची आपली. आपण खालून वर गेलो चैतन्य घेऊन आता वरून खाली चैतन्य सोडायचं अशी इच्छा करायची आणि संपूर्ण बॉडी वरती घ्यायचं चैतन्य. त्याचा थोडासा आनंद घ्यायचा आहे एक अर्धा मिनिट. एक स्थिती आहे ती अनुभवायची आहे फक्त. जसं सस्त्रार मधून मूलाधार पर्यंत आपण जातो तसं जलतत्वातून आकाश तत्वातून सस्त्रार मध्ये आणायचं आणि तिथून आपण बॉडीवरती पण चैतन्याचा अनुभव घ्यायचा देहावरती आपल्या. वरून चैतन्य घेत असताना ते परमेश्वरी आशीर्वाद आपल्याला कळलं पाहिजे. आपण किती आशीर्वादित आहे श्री मातांनी किती आशीर्वाद आपल्याला दिले ते चैतन्यावरती समजणार आहे आपल्याला. चैतन्य आपण देहावर घ्यायचे अनंत आशीर्वाद आहेत असा आहे ते. त्याला अंत नाही आहे. आता पुन्हा आपण सस्त्रारच्या वरती जायचं एक अर्धा मिनिट. ती स्थिती तशीच टिकून ठेवायची आहे आपली. ही आजची जी स्थिती आहे ती आपण अशीच टिकून ठेवायची. ध्यान झालं तरी देखील आपण एक तासभर बसू शकतो.
हळूहळू आपले डोळे उघडूया शिस्तीत. श्रीमातांच्याकडे बघायचं डोळे उघडून, अगदी हलक्या नजरेनं बघायचंय श्रीमातांच्याकडे. लक्ष मात्र शस्त्रार्चवर आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. पाहायचं आज व्हायब्रेशन कुठल्या प्रकारच्या आहेत, कुठल्या स्थितीला आपण गेलतो त्या प्रकारच्या व्हायब्रेशन आपल्याला हाताच्या बोटावरती जाणवतील. त्या व्हायब्रेशन आपण लक्षात ठेवायचे कशा प्रकारच्या आहेत. जलतत्वाच्या व्हायब्रेशन शांती समाधान. जल म्हणजे लक्ष्मी तत्व, शांत समाधानी. हा देह हलका झाल्याचा अनुभव, अशी ती अनुभूती येते जी वेगळ्या प्रकारची असते. एक प्रकारचं वेगळं समाधान आपल्याला मिळतं त्याच्याने, त्या चैतन्यानं. म्हणून ते चैतन्य आपण घेतो, ते आशीर्वाद मिळवतो. श्री माताजी नमस्कार करूया. श्री माताजी आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम. आज आम्हाला जी अनुभूती दिली ती अद्भुत अनुभूती, त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत बंधन घेऊया. अशी स्थिती आपण ठेवायची. आजचं जे ध्यान आहे ते खरोखरच म्हणजे बसल्या बसल्या श्री मातांची कृपा, त्या पद्धतीने वर लिहिले श्री माताईने, ती स्थिती आपल्याला दिलेली आहे. तशी स्थिती आपण ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आता किती पण व्हायब्रेशन मध्ये आपल्या लक्षात येईल की बदल झालेला आहे. जय श्री माताजी.